नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आपण आज नॉर्वेमधल्या काही गोष्टी कव्हर करणार आहे, जसं शॉपिंग झालं, इलेक्ट्रॉनिक शॉपिंग किती स्वस्त आहे की महाग आहे कम्पेअर टू इंडिया, किंवा काही बीचेस झाले तर आपण कव्हर करू, तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. स्टेट यून. सो जेव्हा मी स्टोअरमध्ये किंवा मॉलमध्ये जाईन तेव्हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तत्पूर्वी हा नजारा बघा. माझा पहिला व्लॉग बघितला असेल तुम्हाला माहितीच असेल की हा सेंट्रमला जाणारा रस्ता आहे. बस सेंट्रम, सेंट्रम म्हणजे सेंटर. आणि असे झेब्रा क्रॉसिंगवरून जर तुम्ही चाललात आणि समोरून कोणती गाडी आली तर ती थांबते तुम्ही पास होईपर्यंत. तर आपण एक शॉर्टकट घेऊया इकडून. बघा मित्रांनो, कोणच नाही आहे रस्त्यावरती. आपल्याला जे माणसांची सवय आहे ते अजिबात नाही आहे इकडे बघायची सवय. समोरचं घर बघते मित्रांनो. इथून शॉर्टकट आहे, शॉर्टकट घेऊया. पिल्लू बघा किती मस्त आहे, किती मस्त आहे बघा. एकदम शेवट आहे सीगलचा. चला ना, त्याची आई आली ना तर आपल्याला खाईल. चलो, ही जी बस आहे मित्रांनो ही एअरपोर्टला नेते आपल्याला. 190 रिंगेट्स, सॉरी क्रोनर्स. मी मलेशियाच्या रिंगेट्समध्येच आहे अजून. 190 क्रोनर्स मीन्स अराऊंड 1700-1800 रुपये. 1700-1800 रुपयामध्ये तुम्ही जाऊ शकता एअरपोर्टला. 20 मिनटं लागतात. आणि हे रेडिसन ब्ल्यू हॉटेल आहे. ही बस किती मोठी आहे मित्रांनो बघा. एवढी मोठी बस जर मुंबईमध्ये टर्न मारायचं झालं पूर्ण ट्रॅफिक जॅम करून टाकेल. डू वी हॅव द कॅपॅसिटीज? पण इकडे ट्रॅफिक नसल्यामुळे आणि छोट्या छोट्या रोडवरती पण ती टर्न घेते व्यवस्थित. वाट बघतोय आतिश बस सेंटरला. हे तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, हे बस स्टेशन आहे. इथे इथून सगळ्या बस सुटतात. ऑलवेज क्रॉस ऑन दिस टू बी अ सेफर ऑन सेफर साईड. सुटा बुटात आहे ड्रायव्हर. ओके, हीच बस पकडायचं धावते. विल गो बॅक इन दिस सेकंड कंपार्टमेंट. ही आपली आवडीची सीट आहे, कम्फर्टेबल सीट्स. आताच माझ्या मित्राने सांगितलं की हे फार पूर्वीचं टेलिकम्युनिकेशनचं साधन होतं. याच्यामध्ये आपण असं जायचं आणि माझा मित्र तिकडे गेला आहे त्या दूर त्या साईडला ते बघ दिसतंय. तर आपण बघूया त्याच्याशी संवाद साधू शकतो का. लाईव्ह बघूया आपण. हे सॅटेलाईट आहे तर मॅम ते इथे उभं राहायचं आहे आपल्याला. तिथे समोर आहे आतिश. हा येतोय आवाज. अरे वाव मित्रांनो, ऐकताय का आवाज? अरे काय सुंदर टेक्नॉलॉजी आहे ही. सुंदर जाय. आणखी थोडासा मोठ्याने बोलला असं माझ्या कॅमेऱ्यामध्ये पण आवाज जाईल. हा आता येतोय. हा वाव यार वाव, हे काहीतरी वेगळंच आहे. बघूया आपण किती किती दूर आहे बघा. तो आतमध्ये हा
हाँ आतिश आता येतोय सुंदर सुंदर हे फार सुंदर आहे समजत नाही हे काय लावलंय हा बरोबर तो मित्र तो तिकडे चालेल 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 चलो फंटास्टिक टेक्नॉलॉजी चलो बाय मित्रांनो बिलीव नाही होत आहे की काय टेक्नॉलॉजी वापरली असेल त्या काळात जेव्हा आपल्याकडे आता आपल्याकडे मोबाईल फोन्स आहेत आणि सगळ्या गोष्टी आहेत पण या गोष्टी वाखाणण्याजोगे आहेत हे मुलं बोलायचे प्रयत्न करत आहेत शब्द नाहीत मित्रांनो आमचं काय आमचं काम आहे मित्रांनो डेलीचं बेसिकली आम्ही याच्यामध्ये डिझाईन करतो पण हे अजून आम्हाला जवळून बघायला नाही मिळत ड्रिलिंग आहे पाण्याच्या खाली ड्रिल करण्यासाठी या गोष्टी वापरतात आणि हे आहे ते ऑइल म्युझियम आहे समुद्रातून आपण ऑइल काढतो कशा प्रकारे काढतो आणि ही बोट बघा इथे उभी आहे कुठली ही बोट बुडलेली आहे बापरे एवढी मोठी बोट ही काय ऑइलची आहे की कसली आहे अच्छा पॅसेंजर कॅरियर मग आता हे नाही ना आता ती हे नाही करत ना सेल नाही करत ना शोसाठी ठेवले एवढी मोठी बोट सेलसाठी ठेव शोसाठी ठेवले वरती हॉटेल चालू आहे आणि हे माझ्या मित्रांनो क्रिसमस ट्री आहे केवढे मोठे मोठे इक्विपमेंट्स रिअल क्रिसमस ट्री पण इथे पण ठेवलेले रिअल क्रिसमस ट्री हा आणि ते जे बघताय मित्रांनो ते दिसतंय का मित्रांनो किती लेयर असतात बघा याच्यामध्ये जेव्हा हे समुद्राच्या आतमध्ये जातं 1 2 त्यानंतर आयन इट प्रोटेक्ट्स आणि हे माझ्या मते काय अंदाज नाही मला हे पण माझ्या मते ड्रिलिंगचंच असेल माहीत नाही जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा ड्रिलिंग करतात ना त्याच आहे काही इन्फॉर्मेशन असेल तर बघूया नॉर्वेजियन मध्ये नॉर्वेजियन माशाचं दुकान मच्छी मार्केट हे सरळ बोटच आले मित्रांनो आणि कशी असते आणि काय कसं असते बघा पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती नॉर्वेजियन फिश मार्केट मित्र सापडले तिकडे क्रॅब मॅक्रेल कसे दिले मॅक्रेल कसा दिला वाटा एक लाव लावतो तो बांगडे ऑल द सेम साईज
डायरेक्ट ट्राय करतो नाही का हे कसं असतंय कार्ड पण घेतात आपल्या कोणी फक्त कॅश घेतात झालं दादाने मच्छी घेतले चलो कपड्यांची शॉपिंगला जाऊया बहुते आपण हे कपड्याचं शॉप आहे जर स्वस्त असेल तर वी विल टेक इट अदरवाईज वी विल लीव इट पण ॲटलिस्ट तुम्हाला दाखवूया आतमध्ये कंपेरिंग प्राईस काय आहे न्यूयॉर्कर नाव आहे न्यूयॉर्कर आणि किती महाग किती स्वस्त दाखवूया चला एक क्रोनर आहे प्राईस आलेलो आहे आपण क्वाद्रात मॉलला हा बहुतेक सगळ्यात मोठा आहे सगळ्यात मोठा आहे नॉर्वे स्टॅवेंगरमधला सगळ्यात मोठा मॉल आहे बघूया आतमध्ये जाऊन काय शॉपिंग करता येते का पैसे किती संपवायचे आणि किती वाचवायचे ते ठरेलच हे बघा अशी गाडी थांबते आपल्याला आपण इथे थांब तो फर्स्ट प्रिफरन्स नागरिकांसाठी आहे चालणार आहे नागरिकांसाठी गिफ्ट शॉप आहे मित्रांनो सी समोर मासे आहेत पक्षी आहेत हॅलो चच्चे वजन करतात झाले ही मशीन 299 x8 करा मित्रांनो हा हे माड आहे माड एलेक्स आहे मला 200 पडलेला आता 600 आहे ब्लॅक फ्रायडेला उचललेला आपल्याला हेडफोन घ्यायचे आहेत आणि आपण हे काय आहे मल्टिप्लेक्स एक्सटेन्शन बोर्ड्स मित्रांनो आता USD TV 5,990 आणि दुसरा आहे क्रिस्टलवाला 7,990 हा माझ्याकडे आहे मित्रांनो घरी पण 50 इंचाचा आहे
अब वायरलेस है मित्रांनो, तुम्ही बघितलं कसं होतं इथलं शॉपिंग आणि कंपेरेटिवली महागच आहे इलेक्ट्रॉनिक आणि कपडे मुख्यतः आणि चॉईसेस जास्त नाही आहेत आपल्याकडे. आणि आता माझ्या मोबाईलची बॅटरी वीक होते तर अतिशय मी खातो आणि आम्ही दुसऱ्या मे बी नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही दुसरं काही कवर करण्याचा प्रयत्न करू. पण आय थिंक तेवढं पॉसिबल नाही होणार कारण का माझ्याकडे फक्त आता 20% बॅटरी आहे. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.